वळ्या पुढल्या बातमीकडे. जम्बो हॉस्पिटल संदर्भात नागरिकांनी विश्वासार्हता वाढवण्यासाठी इथल्या परिस्थिती आणि व्यवस्थापन सुरळीत असणं आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटल संदर्भात तक्रारी खपून घेतला जाणार नाहीत असं सांगून बेडच्या उपलब्धते संदर्भात माहिती पोहोचवण्यात आणि उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत. जम्बो रुग्णालयाचा मुद्दा चांगलाच तापल्याचा आता पाहायला मिळत आहे. व्हेंटिलेटर बेड्स थोडी मात्रा में जरूर थोड़ी दिक्कतें आज है, आगे जाके अगर सिचुएशन रहती है तो थोड़ा हमें अधिक इस पे काम करना पड़ेगा. हमें ज़्यादा से ज़्यादा ऑक्सीजन बेड यहाँ पे तैयार करने होंगे. अब वेंटिलेटर्स की अवेलेबिलिटी जो है वो मुझे लगता है कि वो भी बढ़ानी पड़ेगी, क्योंकि जिस तरह से अभी ये पॉजिटिविटी रेट चल रहा है उसके हिसाब से हमें इस पर ध्यान देना है.